गेली 20 वर्ष दोडामार्ग तालुक्यामध्ये हत्तींचा वावर आहे आणि हत्ती आणि शेतकरी यांचा संघर्ष टाळण्यासाठी शासनाने गेल्या काही वर्षामध्ये अनेक योजना राबवलेल्या आहेत. म्हणजे हत्ती पकड मोहीम राबवली, दोरखंड मिरचीचा वापर केला, नंतर खंदका खोदली, पण ते सगळ्या फोल ठरलेले आहेत. तशीच एक शासन आता योजना राबवत आहे ती म्हणजे मधुमक्षिका पालन. म्हणजे हत्ती जे येतात त्यांच्या भ्रमणमार्गावर या मधाच्या पेट्या बसवायच्या, मग हत्ती त्यांना बघून घाबरून पळून जातील असा शासनाचा समज होता. तिराळी खोऱ्यातील केर गावामध्ये सध्या हत्ती आहेत आणि ती देवतळी आहे त्या ठिकाणी या मधमाशांच्या पेट्या बसवलेल्या आहेत. आणि 2 दिवस या आमचं निरीक्षण आहे की 2 दिवस हे हत्ती त्या देवतळी जवळ जातात, आंघोळ करतात आणि तिथून निघून जातात आणि त्याचा काही असर म्हणजे मधमाशी पेट्यांचा काही असर होत नाही. हे पाहण्यासाठी आम्ही तिथे एक ट्रॅप कॅमेरा आला, तर ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये सर्व दृश्य तिथे आलेली आहेत. म्हणजे ही सुद्धा मधुमक्षी पालन आणि पेट्या बसवणी ही सुद्धा शासनाची योजना फेल ठरलेली आहे. आणि आता जे अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान होत चाललेलं आहे त्याच्याकडे हे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. लवकरात लवकर शासनाने हत्ती आणि शेतकरी यांचा संघर्ष टाळण्यासाठी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी योग्य पावलं उचलली पाहिजेत.